कागल तालुक्यातल्या सोनगे या ग्रामीण भागातल्या अमर पाटील या हरहुन्नरी युवकाचा पुरातन नाणी जमा करणं आणि गड किल्ल्यांचं संवर्धन करण्याकडे कल आहे. युवकांना जडलेली व्यसनं सोडवण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिषेक घालून जागर केला जातो. इसवी सन 2600 वर्षातील पुरातन नाणी संग्रह करून इतिहासकालीन व्यवहाराचं आजच्या पिढीला प्रबोधन केलं जात आहे. नोकरीच्या पगारातील रकमेतून गोरगरिबांना मदत करत समाजकार्य करण्याचं धाडस पाटील यांच्यात दिसून येतं. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. अमर यांच्या कार्याला परिवाराचा मोठा आधार लाभतोय. कागल तालुक्यातल्या निप्पाणी मुरगुड रस्त्यावर सोनगे हे छोटंसं वसलेलं गाव. गावात केशव निवासमध्ये अमर पाटील परिवारासह राहत आहेत. अमर हे सध्या नोकरीनिमित्त परराज्यात वास्तव्याला आहेत. सध्या ते खासगी नोकरी करत असून औरंगाबाद, राजस्थान, उदयपूर, अहमदाबाद, बारामती, सांगली या ठिकाणी कंपनीकडून साईड इन्चार्ज म्हणून काम पाहत आहेत. लाल माती आणि गड किल्ल्यांशी नाळ जोडल्यामुळे क्रीडा क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, गड किल्ल्यांचं संवर्धन करणं, युवकांमधील व्यसनाधीनता कमी करणं, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणं, इतिहासकालीन पुरातन नाण्यांची माहिती प्रत्येक शाळेत जाऊन देऊन विद्यार्थ्यांना प्रबोधन करणं, त्या काळातील व्यवहार कसे चालत होते याविषयी माहिती देणं असं काम करत असल्याचं अमर यांनी सांगितलं. ते म्हणतात, गेली 7 वर्षापासून मी गड किल्ले संवर्धन करतोय. गड किल्ले संवर्धन करत असताना काही गोष्टी लक्षात झाले की आपल्या हातून काही गोष्टी विसरल्या जात आहेत आणि त्या पुढच्या भावी पिढीसाठी त्या गोष्टी आपल्यापासून मिळत नाहीत. त्यासाठी मी नाणी कलेक्शन किंवा शस्त्र कलेक्शन असा एक छंद जोपासला आणि आवड निर्माण केली. त्यानंतर मला छंदच कधी रूपांतर झालं हे समजलं नाही. बऱ्यापैकी गड किल्ले संवर्धन करत असताना 2600 वर्षापूर्वीपासून काय असेल मौर्य साम्राज्य, मगध साम्राज्य, सम्राट अशोक, त्यानंतर राजा चोर, आदिलशहा, मुघलशहा, कुतुबशहा या शाहीसोबतही शिवकालीन नाणी माझ्या संग्रहामध्ये एक एक करून संग्रहित होत गेली. त्यासाठी असणाऱ्या गोष्टी, त्याचा अभ्यास, ह्या गोष्टी करण्यासाठी अतोनात मेहनत करून ह्या गोष्टी मला एकत्र करण्यात आल्या. मग ह्या गोष्टीचं एकत्र करून आपल्या पुढच्या भावी पिढीसाठी ह्या गोष्टी जतन करून ठेवणं असं वाटत होतं. मग ह्या गोष्टी जतन करत असताना प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मुलांना त्या गोष्टीची माहिती देणे आणि त्या गोष्टीचं अवलोकन आणि हातामध्ये वस्तू कशा होत्या, त्यावेळी चलन कसे होते, कोणत्या प्रकार राजे त्यावेळीची प्रजा कोणत्या प्रकारे उदरनिर्वाह करण्यासाठी चलनाचा वापर करत होते, यासाठी ह्या नाण्याचा वापर कसा होता, त्यांचा धातू कोणता आहे, त्यानंतर त्यांची साईज कोणती, त्यानंतर डायमीटर, त्यांची लांबी किती, जाडी किती, यानुसार ह्या चलनाची किंमत ठरवली जात होती. आणि ही किंमत आत्ताच्या नाण्याची आणि मागच्या नाण्याचा डिफरन्स कसा होता आणि तो काल कसा होता, म्हणजे जेणेकरून प्रत्येकाला इतिहासामध्ये ही घेऊन जाईल अशी नाणी आज माझ्या संग्रहामध्ये आहेत. शिवरायमध्ये एका साईडला होते श्री राजा शिव आणि एका साईडला छत्रपती हे नाणी होती. ही मराठा साम्राज्य शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी हे नाणी दिले होतं. त्यानंतर आता हे विश्वेश्वरपूर्व 600 वर्ष म्हणजे 2600 वर्षापूर्वीचे आघात नाणं, म्हणजे ह्या नाण्याला आपण पंचमार्ग नाणं म्हणतात. ही नाण्याची एक लादी चांदीची लादीवरती ही पंचम करून नाणी केल्या असतं म्हणून पंचमार्ग नाणं म्हणतात. चांदीची इसवी सन पहिले शतक, दुसरे शतक, तिसरे शतक, रुद्रसेन, त्यानंतर पंजाब राज्य, कुमारगुप्त, त्यानंतर शालिकुश यांची ही नाणी आहेत. विजयसेन, कुमारगुप्त यांचे एका साईडला चांदीची नाणी, त्यांच्या त्या राज्याचा शिक्का उमटवला होता आणि दुसऱ्या साईडवर त्यांची मार्क करून एक लिपीमध्ये त्यांचं सांगितलं होतं. पुरातन नाणी आणि त्या काळात शत्रूपासून वाचवण्यासाठी महिला वापरत असलेले दागिने याबद्दल माहिती सांगताना अमर पाटील म्हणाले, ही एक पुरातन अंगठी शस्त्र, एक स्त्रीचं एक शस्त्र होतं. ही करंगीमध्ये या स्त्री परिधान करत होती स्त्री, ह्यामध्ये एक पोकळी होती, म्हणजे ज्यावेळी करंगीत घातल्यानंतर ही नी बाहेर जात होती. बाहेर झाल्यानंतर परकीय आक्रमण झाल्यानंतर स्त्री आपला बचाव करण्यासाठी परकीय यवनांना मारण्यासाठी ह्या अंगठीचा उपयोग करत होती. गेली 7 वर्ष मोठ्या कष्टानं माहिती गोळा केली. सर्वांना इतिहासाची जाणीव होईल अशा प्रकारची पुरातन नाणी अमर पाटील यांनी जोपासली आहे. त्यावेळच्या व्यवहाराची माहितीही त्यांनी जतन करून ठेवली आहे. याच गावात झालेल्या युद्धातला इतिहास नजीकच्या काळात जनतेसमोर ठेवण्याचा पाटील यांचा संकल्प आहे.